दादरमधील शिवाजी पार्कमध्ये बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं भीमसैनिकांची गर्दी पाहायला मिळते. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक देखील भावनानं या ठिकाणी आलेत. यावेळी बाबासाहेबांच्या विचाराबाबतीत काही ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी पवन गवई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून आणि राज्यभरातून लाखो भीम अनुयायी या दादरच्या चैत्यभूमी इथं आलेल्या आहेत. महानगरपालिकेने मुंबई महानगरपालिकेने या भीम अनुयायांची शिवाजी पार्कच्या या मैदानात सुखसुविधा आणि त्यांना राहण्याची अशी व्यवस्था केली आहे. या आपल्यासोबत आजी आहेत, त्या बाबासाहेबांना मानणाऱ्या आजी आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करू. आजी जय भीम. जय भीम. कुठून आली आजी? आम्ही नांदेडून आलेलो आहेत. बाबासाहेबांचे अभिवादन केलं? हो केलं, त्या दिवशी अगोदरच येऊन केलं, भेटत नाही म्हणून. किती दिवसापासून आले? आम्ही 6 दिवस झाले आज. 6 दिवस झाले. अच्छा अच्छा. कशी सोय आहे? छान आहे. बाबासाहेबांचे काय विचार बापू, एवढं कौतुक त्याच फावनत मन भरबटून गेले. खूप 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 मन भरलंय बाबासाहेबांचे कौतुक फावून. किती वर्ष झाले तू सध्या? मला 60 वर्ष झाले. बाबासाहेबांचे विचार घेतले तर अंतकरणातून डोळ्याला धारा लागते. एवढे अभिवादन आहे बाबासाहेबांना. रोज वंदन करावं बाबासाहेबांना, रोज वंदन कराव. आणि येथून या सगळ्या पब्लिकनं बाबासाहेबांची लेखन घेऊन जावं पुढे जाते. बाबासाहेबांचे विचार घेऊन जावं पुढे, वाईट मार्गाला लागू नये असे विचार घेऊन जा बाबासाहेबांचे. इतके छान सुंदर विचार आहेत. किती वर्षापासून आली येतं? आम्ही बक्कळ 60 वर्ष झालं. 60 वर्ष झालं आम्ही इथं येतो. खूप आनंद वाटते इथं आलं की. बाबासाहेबांचा वैचारिक विचार पुस्तकाच्या स्वरूपात हे घेऊन आल्याचं आपल्याला त्यांनी त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. कॅमेरामॅन नितेशसह मी पवन गवई, G24 तास, शिवाजी पार्क,